भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीनं शुक्रवारी वडघर येथे टेम्पो स्टँड नव्यानं सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निर्गुणभाई कवळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्टँडला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीनं शुक्रवारी वडघर येथे टेम्पो स्टँड नव्यानं सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या माध्यमानं 50 टेम्पो चालकाने उबेद पवार आणि शावेज रिझवी यांच्यावर विश्वास ठेवून आणि पनवेलच्या कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये जाहीर प्रवेशही केला. समारोप करताना शावेद रिझवी यांनी सर्व पाहुण्यांचं तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आणि पुढे असेच कार्यकर्ते व वाहतूकदार जोडण्याचे विश्वास व्यक्त केले. यावेळी स्थायी समिती सदस्य नगरसेवक मुकित काझी, नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस उबेद पवार, उपचिटणीस शावेद रिझवी, भाजपा वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, युवा नेते जव्वाद काझी, पनवेल नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे अध्यक्ष इस्माईल मुल्ला, मुन्ना अन्सारी, महिला मोर्चाच्या समीना साठी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शिव वाहतूक संघटना टेम्पो नाक्याचा या इथे उद्घाटन होत आहे. या नाक्याच्या माध्यमातून जी जनता यांना उरणकडे प्रवास करायला लागतो किंवा पनवेलकडे प्रवास करायला लागतो त्याच्यासाठी त्यांना या नाक्याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर होऊ शकेल असा मला इथे विश्वास आहे. आणि इथं मालवाहतूक होणार तर ते मालवाहतुकीच्या दृष्टीने आज सांगत या इथे पनवेल हा अत्यंत विकसित होणारा असा भाग आहे आणि त्यासाठी या मालवाहतूक संघटनेच्या माध्यमातून जनतेला चांगली आणि जबाबदार अशी इथे सेवा भेटेल असा मला इथे विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी आपले सर्व येथे संत असलेले पदाधिकारी आणि येथे असलेले ड्रायव्हर हे त्याच्यासाठी त्यांच्या मनापासून कामाला लागतील असा मला इथे विश्वास आहे. साहेब नाव निर्गुण कवळेजी आणि उदित पवार आणि शावेज रिझवी आणि हे सर्वजण आहेत हे संत या इथे ज्या प्रकारे त्यांनी या इथे संत कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या शिस्तीने या इथं संघटना चालवतात नक्कीच मला या इथे विश्वास आहे की या संघटनेला पुढील काळामध्ये चांगलं असं भविष्य आहे आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी ही पूर्ण संत ताकदीनिशी उभी राहणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.